नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 48. निशी, नक्षत्राची एंगेजमेंट झाली की लगेच शेखर आणि अनुच्या लग्नाची घाई करावी असं मला वाटतं, पुरुषोत्तम म्हणाले. हो, मलाही तेच वाटतं. दोघेही एकमेकांवर जीव ओवाळून टाकतात. त्यांच्या प्रेमाला किनारा मिळायला पाहिजे पूर्व. आता ह्या दोघांना आता लवकरात लवकर एक करायला हवं, निशिगंधा म्हणाल्या. बरं, चल, खूप वाजले आहेत, आता झोपून घे. सकाळी शेखरला लवकर उठायचं आहे, पुरुषोत्तम म्हणाले. दोघांनीही शेखरच्या अंगावर हात टाकला आणि थोड्याच वेळात ते झोपी गेले. आई, शेखर कुठे दिसत नाही? अनुने किचनमध्ये येत निशिगंधाला विचारलं. अगं, तो पहाटेच नाशिकला गेलाय. तुला सांगायला सांगितलं होतं त्याने मला, निशिगंधा म्हणाल्या. निदान सांगून तरी जायचं ना त्याने. मी दोनदा त्याच्या रूममध्ये जाऊन आले, अनु म्हणाली. अगं, पण तो त्याच्या रूममध्ये होताच कुठे? निशिगंधा हसत म्हणाल्या. म्हणजे रूममध्ये नव्हता तर कुठे होता? अनुने विचारलं. आमच्या रूममध्ये येऊन झोपला होता तो. तू हकलून दिलं मग काय करेल बिचारा, निशिगंधा हसत म्हणाल्या. आई, काहीही काय, अनु लाजली. आम्हाला सर्व माहीत आहे म्हटलं, निशिगंधा म्हणाल्या. आई, हा शेखर ना हल्ली खूप हट्टी होत चालला आहे. काय करेल काही सांगता येत नाही, अनु मान हलवत म्हणाली. हो, ते आहेच. लहानपणी न झालेले लाड आत्ता करून घेतोय तो, निशिगंधा हसत म्हणाल्या. हाय, गुड मॉर्निंग, नक्षत्रा किचनमध्ये येत म्हणाली. तिने निशिगंधाच्या गळ्यात हात गुंफले आणि तिच्या गालावर किस केलं. निशिगंधाने तिच्या तोंडावरून मायेने हात फिरवला. काय नक्षत्रा मॅडम, आज खूप खुशीत दिसत आहात, अनु म्हणाली. अनु, मला तर हे सगळं स्वप्न वाटते. कधी कधी असं वाटतं मी डोळे उघडेल आणि हे स्वप्न तुटून जाईल, नक्षत्रा डोळ्यात पाणी आणत म्हणाली. नक्षत्रा बाळा, काय झालं, असं डोळ्यात पाणी आणू नये, निशिगंधा म्हणाल्या. आई म्हणत नक्षत्राने निशिगंधाला मिठी मारली. मला अपेक्षा नसताना आई, वडील, भाऊ, बहीण, सगळी नाती मिळाली, घर मिळालं. माझ्या एंगेजमेंटची तयारी दिमाखात चालू आहे. कुठे मी 1000 रुपयाची वस्तू घेण्यासाठी 100 वेळा विचार करत होते आणि आज माझ्या एंगेजमेंटसाठी लाखोचा खर्च होतोय. हे सगळं स्वप्न नाही तर काय आहे आई? अचानक ह्या अनाथाच्या झोळीत इतकं सुख पडलं आहे की स्वप्न आणि सत्यमधला फरकच कळेन असं झालं आहे. हे स्वप्न नाही ना आई, तुम्ही सगळे खरंच आहात ना, नक्षत्रा डोळे पुसत म्हणाली. हो रे बाळा, आम्ही सगळे आहोत, हे सत्य आहे, स्वप्न नाही, निशिगंधा तिला जवळ घेत म्हणाल्या. अहो बहिणाबाई, तुमची एंगेजमेंट झाली आहे, लग्न नाही, जे आत्तापासूनच रडताय. हे अश्रू तुमच्या पाठवणीच्या वेळी कामाला येतील, त्यासाठी जपून ठेवा, अजिंक्य म्हणाला. तो किचनकडे येत असताना त्याच्या कानावर नक्षत्राचं बोलणं पडलं आणि त्याला खूप वाईट वाटलं. हो निशिदी, तू अजिबात काळजी करू नको, आता ही सगळी नाती तुझ्याजवळ अशीच राहणार आहेत कायमची, अनमोल तिला जवळ घेत म्हणाली. बरं चला, सकाळी सकाळी खूप झाला इमोशनल ड्रामा, आता कोणीतरी पोटापाण्याची सोय करा, मनीष म्हणाला. तू तर एक नंबरचा खादाड आहेस, खायचं सोडून दुसरं काहीच सुचत नाही तुला. परमेश्वरा, कसं होणार माझं, नक्षत्रा तोंड वाकडं तिकडं करत म्हणाली. त्यावर सगळेच हसायला लागले. सगळ्यांनी जाऊन डायनिंग टेबलवर बसा, मी 2 मिनिटांमध्ये नाश्ता लावते, निशिगंधा डोळ्यातले अश्रू लपवत म्हणाल्या. आता इथे सुजा पाहिजे होता, म्हणाला असता बघ नको, अजून पण वेळ आहे, नको करू ह्याच्याबरोबर एंगेजमेंट, मनीष नक्षत्राला एक साईडने मिठीत घेत म्हणाला. मी इथे असताना तुला बरी सुजाची आठवण येते रे, मला तर आता तुझ्यावर डाऊट यायला लागला आहे, चंदन बोलतो ते खरं तर नाही ना? नक्षत्रा मनीषला ऐकू येईल एवढ्याच हळू आवाजात म्हणाली. तुझी परमिशन असेल तर लग्ना अगोदर तुझा डाऊट क्लिअर करू शकतो मी, तो तिला कमरेमध्ये हात घालून जवळ ओढत म्हणाला. मनीष, जरा आजूबाजूला बघ, कोणी बघितलं तर काय म्हणतील, नक्षत्रा त्याच्या हातावर चापट मारत म्हणाली. काय म्हणतील, बिचाऱ्या मनीषला मारकुटी बायको मिळाली असंच म्हणतील. मनीष, तुझ्याबरोबर बोलण्यात काहीच अर्थ नाही, नक्षत्रा चेअरवर बसत म्हणाली. तुझा डाऊट क्लिअर करायला बोलण्याची नाही तर प्रॅक्टिकलची गरज आहे, मनीष तिच्या कानाजवळ सेडिक्टिव्ह व्हॉइसमध्ये म्हणाला. त्याचे श्वास तिला तिच्या मानेवर जाणवत होते, त्याचं बोलणं पोटात फुलपाखरांचे थवे उडवत होतं. तिने लाजून मान खाली घातली. ओय लव बर्ड्स, काय चालू आहे, तुम्हाला रोमॅन्स करायचा असेल तर वरती रूममध्ये जा, मी नाश्ता रूममध्ये पाठवते, प्रिया म्हणाली. माझी काही हरकत नाही, चल नको, मनीष चेअरवरून उठत म्हणाला. मनीष, दिवसेंदिवस ना खूप बेशरम होत चालला आहेस, नक्षत्राने डोळे मोठे केले. नको, तुला ती म्हण माहीत आहे ना,
जिसने की शरम उसके फुटे करम. मनीष तिला डोळा मारत म्हणाला, वा जेजू, याला म्हणतात सवाल का जवाब, काय तोडीस तोड उत्तर आहे. अनमोल म्हणाली, थँक्यू. मनीष हसत म्हणाला. अनुसुद्धा निशिगंधाला हेल्प करायला किचनमध्ये थांबली होती. दोघींनी पटापट नाश्ता सर्व करायला घेतला. सुनंदा, तू सुद्धा नाश्ता करून घे. निशिगंधा सुनंदाला खाली येताना पाहत म्हणाली, हो पण माझे जेजू कुठे आहेत? सुनंदाने हसत विचारलं. जेजू, प्रगती आहे बुवा तुमची. निशिगंधा जेजू शब्दावर जोर देत एक भुवई वर करत म्हणाली, अगं मग मेवणी आहे मी त्यांची. थोडीफार मस्करी तर करायलाच पाहिजे की नाही त्यांची? सुनंदा चेअरवर बसत म्हणाली, हो पण तुझी मस्करी ऐकून घ्यायला ते घरी तर हवेत ना. सकाळीच उठून ऑफिसला गेलेत, दुपारी लवकर येतो म्हणाले, निशिगंधाने सांगितलं. अजिंक्य, आजचा काय प्लॅन आहे तुमचा? सुनंदाने विचारलं. काही नाही, आज जरा मुंबई बघायची म्हणतोय. गिरगाव चौपाटी, बँडस्टँडला जाऊन येऊया, मग दुपारानंतर आपण नाशिकसाठी निघूया, अजिंक्य म्हणाला. तुम्ही मुलं जा, मी घरी आराम करते, सुनंदा म्हणाली. भाऊजी, मी सुद्धा आईंबरोबर घरी थांबते, अनु देखील म्हणाली. का बहिणी, तुम्ही सुद्धा चला ना. मान्य आहे तुम्हाला मुंबई माहीत आहे, तुम्ही अगोदर सर्व बघितलं असेल, पण तरीही आमच्याबरोबर या ना. मी सुद्धा खूप वेळा आलो आहे मुंबईला, पण प्रिया पहिल्यांदाच आली आहे, अजिंक्य म्हणाला. नाही तसं नाही, पण तुम्ही जा, ती अडखळत म्हणाली. अजिंक्य, तुम्ही जा आता, नेक्स्ट टाईम जेव्हा शेखर येईल ना ते दोघे जातील, निशिगंधा म्हणाली. अच्छा अच्छा, म्हणजे आमच्या दादाबरोबर जायचं आहे तर वहिनीला? अनमोल म्हणाली. तशी अनु लाजली. ओय होय, काय गोड लाजली वहिनी, अजिंक्यने चिडवलं. ए गप्प बसा रे, का चिडवताय उगाचच तिला? सुनंदा म्हणाल्या. ठीक आहे गप्प बसलो, अजिंक्य आणि अनमोलने तोंडावर बोट ठेवलं आणि त्यांची तशी ॲक्शन पाहून अनुसुद्धा हसायला लागली. ठीक आहे मग आम्ही निघतो, ऑल लवली लेडीज पटापट तयार व्हा, अजिंक्य म्हणाला. ब्रो एक काम कर, तू आणि वहिनी, निशिदी आणि जिजू, तुम्ही कपल जा, फिरून या. माझं थोडं काम आहे, मी नंतर कधीतरी मुंबई बघेन. आता काय, इथे येणं जाणं होणारच आहे, अनमोल म्हणाली. तुझं इथे काय काम आहे ग नकटे? अजिंक्यने तिथं नाक ओढलं. आई गो, सांग ना याला. ए बटाट्या, सोड माझं नाक, अनमोल चिडून म्हणाली. बटाट्या, रिअली? प्रिया हसत होती. ते पाहून अजिंक्य थोडासा चिडला. ए ढापणे, मी कुठून बटाटा दिसतो ग तुला? एवढी छान जिमने कमावलेली बॉडी आहे माझी, सलमानसुद्धा फिका पडतो माझ्यासमोर, आणि मुली त्या तर फिदा आहेत माझ्यावर, अजिंक्य कॉलर उडवत म्हणाला. पण मी काय म्हणते, मला हे नाव खूप आवडलं, बटाटा. प्रिया हसत हळूच अजिंक्यच्या कानात पुटपुटली. बटाटा काय, तू भेट मला नंतर सांगतो, हा बटाटा काय काय करू शकतो ते, आय मीन अजिंक्य, अजिंक्य म्हणाला. त्यावर प्रिया तोंड दाबून हसत होती. हो आला मोठा डुप्लिकेट सलमान खान, अनमोल म्हणाली. हे भारी आहे हा डुप्लिकेट सलमान खान, मनीष हसत म्हणाला. हो ना जिजू, तुम्हाला पण आवडला ना? अनमोल म्हणाली. हो भारीच आहे, पण तुझं नावसुद्धा एक नंबर आहे, आवडलं मला ढापणे, मनीषने तिला चिडवलं. जिजू अजून लग्न व्हायचं आहे हा, लक्षात असू द्या, अनमोलबरोबर पंगे घ्यायचे नाहीत, अनमोल म्हणाली. छोट्या सासूबाई, तुमची मुलगी तर सरळ सरळ धमकी देते मला, मनीष एक आवढा गिळत म्हणाला. मनीष तू टेन्शन नको घेऊस, तिने कितीही धमकी देऊ देत नक्षत्रा कुठे तिचं ऐकणार आहे, अजिंक्य म्हणाला. पुरे झाली मस्करी, चला खाऊन घ्या आता, सुनंदा म्हणाल्या. सुनंदा, हे घरी पण असेच भांडतात का ग? निशिगंधाने विचारलं. हो घरीदारी सारखंच आहे यांचं, काही विचारू नको ताई, घरी असले की भांडतात, आणि दोघातले एक जरी नसेल ना तर त्यांना चैन पडत नाही. ते म्हणतात ना, तुझं आणि माझं जमे ना, तुझ्या वाचून करमे ना, तशी गत आहे दोघांची, सुनंदा म्हणाल्या. चालायचंच, मजा मस्ती करायचे दिवस आहेत त्यांचे, निशिगंधा म्हणाल्या. हो मस्करी बंद, आधी मला सांग तुझं काय काम आहे मुंबईत, अजिंक्यने अनमोलला विचारलं. त्याच्यातला भाऊ जागा झाला होता. ब्रो मुंबईमधल्या स्पाबद्दल खूप ऐकलं आहे, सो विचार केला एकदा जाऊन यावं. मी ऑनलाईन सर्च केले आहेत 2-3 स्पा, अनमोल म्हणाली. बरं ठीक आहे, पण एकटी जाऊ नको, अनुवयनी नाहीतर आईला बरोबर घेऊन जा, त्यांचा पण स्पा होऊन जाईल, अजिंक्य म्हणाला. हो ठीक आहे, अनमोल म्हणाली.